नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोंबड्यांच्या पायाला धारदार हत्यार लावून त्यांची झुंज खेळवून चालणारा जुगार खोपोली पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला. 34 आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना खोपोलीतील गगनगिरी आश्रम परिसरात असलेल्या तेज फार्म हाऊसमध्ये धनाढ्य मंडळी कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी पोलिसांनी हा छापा टाकला. यावेळी आरोपींकडून 4,31,195 रुपये रोख रक्कम, 18,700 रुपयांची दारू, 66,90,000 किमतीची वाहने असा एकूण 71,78,195 रुपयांचा मुद्देमाल आणि 76 फायटर कोंबडे पोलिसांनी जप्त केले आहेत. खांदा वसाहतीमध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवले गेलेले नाही. त्याचबरोबर पथविक्रेत्यांना पर्यायी जागा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. असे असताना त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. यावर माजी उपमहापौर सीताताई पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. अगोदर पुनर्वसन आणि पर्यायी जागा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. सिडकोने इतर वसाहतींमध्ये हॉकर्स प्लाझा आरक्षित जागेवर बांधले आहेत. त्याचबरोबर रोज बाजारासाठी जागासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मात्र खांदा वसाहतीला प्राधिकरणाने सापत्न वागणूक दिलेली आहे. त्याचबरोबर पनवेल महापालिकेकडून या पथविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. वास्तविक पाहता पथविक्रेत्यांना अद्यापही पर्यायी जागा महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. त्यांचे राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन करण्यात आले नाही असं असताना संबंधितांवर कारवाई करणे हे अन्यायकारक असल्याचे मत सीताताई पाटील यांनी व्यक्त केले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि CKT महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शुक्रवारपासून पुणे येथील केंद्रातून प्राथमिक फेरीच्या उद्घाटनाने प्रारंभ झाला. रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या प्राथमिक फेरीचे भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक सेलचे प्रदेश सहसंयोजक उमेश धनसाली, अभिनेते राहुल वैद्य तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे खजिनदार यांच्यासह कलावंत उपस्थित होते. परिसर एकरूप करण्याचे काम हा महोत्सव करत आहे असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आगरी कराडी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी काढले. कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव 2022 आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे या महोत्सवाचे 11वे वर्ष असून हा महोत्सव 4 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान कामोठे येथील सोनारी मैदानात सुरू आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेते YT देशमुख, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रोहिदास ठाकूर, समाजसेवक राजेश म्हात्रे, भाऊ भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत जागर मुंबईचा हे अभियान आजपासून सुरू करण्यात येणार आहे. वांद्रे येथून याची सुरुवात होईल. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 याप्रमाणे 36 सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाबाबत बोलताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, पालिकेतील भ्रष्टाचार, परिवारवाद यांच्या विरोधात भाजपचा जागर सुरू होत आहे. याची सुरुवात वांद्रे येथून होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची घोषणा करण्यात आली. या जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातखळकर असणार आहेत. हे अभियान भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकीच्या नियोजनाविषयी सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, विपुल चौटालिया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक नवसारी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात झाली. चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीटवरच्या दुकानांना शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले.
या घटनेत काही दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. काही कालावधीतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. आग कशाने लागली याचा शोध सुरू आहे अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने आता कडक पाऊल उचलले आहे. नवाब मलिक यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडी प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या मालमत्ता नवाब मलिक यांचे कुटुंबीय सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहे. नवाब मलिक यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडी प्राधिकरणाने नवाब मलिकांची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिली आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी हायजॅक केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ठाणे येथे व्यक्त केले. ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे तर केवळ भाजपला दूर ठेवून सत्ता मिळवण्यासाठी निर्माण झाली, पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भीतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शिवसेनेवर टीका करत आहेत असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. महाराष्ट्राचे सुपुत्र उदय उमेश लळित यांनी ऑगस्ट महिन्यात सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर 74 दिवसांच्या कार्यकाळानंतर 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. त्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी त्यांचा राजभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की दिल्लीमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयात उदय उमेश लळित यांनी उत्तम वकिली केली. त्या काळात सुप्रीम कोर्टातील अभ्यासू आणि ज्ञानी वकील म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी न्यायदानाचं काम केले. ते फार नम्र आहेत. त्यांनी वकील म्हणून उत्तम काम केले, तसेच सरन्यायाधीशपदी विराजमान झाले तरी त्यांच्यातील नम्रता अद्याप कायम आहे असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. रायगड जिल्हा पोलीस दलाअंतर्गत कर्जत, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड येथे युवक युवतींकरिता पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे आणि अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलीस मुख्यालय अलिबाग येथील शिबिराचे उद्घाटन केले आणि सर्व युवक युवतींना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये जवळपास 2 ते 2500 युवक युवतींनी सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान नामांकित प्रशिक्षकांना मैदानी चाचणीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता पाचारण करण्यात आले होते. तसेच लेखी चाचणीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता उत्कृष्ट दर्जाच्या प्राध्यापकांची निवड करण्यात आली होती. उरण तालुक्यातील मोरा येथील ग्राइंडवेल नॉर्टन लिमिटेड येथे शनिवारी उरण तालुका विधी सेवा समिती आणि उरण तालुका वकील संघटना यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ॲडव्होकेट VL पाटील यांनी लेबर लॉ डे याविषयी माहिती दिली. ॲडव्होकेट सबा सिद्दीकी यांनी नॅशनल एज्युकेशन डे याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय नवाळे यांनी औद्योगिक कलह अधिनियम याविषयी अधिक माहिती दिली. यावेळी दिवाणी न्यायाधीश निलेश वाली, उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय नवाळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत भाजप कोकण जैन प्रकोष्ठ आणि भारतीय जनता पक्ष पेण मंडळाच्या वतीने पेण येथील बस स्थानकात मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात 40 जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रीतम पाटील यांनी रोग झाल्यानंतर उपचार करून घेण्यापेक्षा तो होऊ नये याची काळजी घेणे चांगले असे प्रतिपादन केले. यावेळी पेणच्या माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, कोकण विभाग जैन प्रकोष्ठ प्रमुख दर्शन बापना,
माजी नगरसेविका देवता साकोसकर, माजी नगरसेवक अजय क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते।